शुद्धि करायची आहे तर परमात्मा त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यात उत्तम मार्ग आहे परमात्माचं ज्ञान करणं. पण आपण कसं आहे, परमात्मा माझं ज्ञान करतो आणि थोड्या वेळानंतर अजून आपण संसारात लागून जातो. म्हणजे कसं आहे, जसं आपण एखादा पांढरा शुभ्र कपडा धुवत आहे तर धुताना तर स्वच्छ होते, पण आपण अजून संसारात लागतो तर अजून आपण त्याच्यावर चिखलाचं पाणी टाकतो. त्याची गंमत कशी आहे, संसार म्हणजे शरीर आणि परमात्मा म्हणजे जी आपली चेतन सत्ता आत्मा. आता शरीर आहे तर तुम्हाला डोळ्यांनी दिसेल, कानाने ऐकायला येईल आणि भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. डोळ्यांनी चांगलंही दिसेल वाईटही दिसेल. कधी कधी चांगल्याचा आपण संग्रह करू, कधी कधी वाईटही बरं वाटायला लागेल. ह्या दोन्ही गोष्टी होतात. म्हणून हे अवजड शरीरच घेऊन आपण जर चालत आहोत तर संसार आपण सोबत घेऊन चालत. संसार म्हणजे बायका पोरं न करणे हा त्याचा अर्थच नाही होत. तुका म्हणे जोवरी निरसला नाही देह तोवरी अवघे संसारिक. राहायला घर तर लागेल ना, अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान शरीराच्या गरजा आहे, त्या प्रत्येकाला लागू आहेत, है ना. पण अन्नाची खूप साठवण करा, वस्त्राची खूप साठवण करा तर तुम्ही अडकले. घराला निवारा किती पाहिजे तेवढाच ठेवा ना, पण तुम्ही नुसतंच बांधत बसलेत, आता काळजी नाही होणार का. त्याच तुम्हाला किती पाहिजे खायला, किती पाहिजे घालायला, तर माणूस संसारात अडकत नाही. पण नुसते ड्रेस एवढे झाले आहे की आता अजूनही नवीन घेतोय आणि अजूनचं काय करायचं, बरं दानही करत नाही, कोणाला देतही नाही, स्वतः घालत मी आलमारे भरून ठेवतो, है ना. म्हणजे द्यायला मन होत नाही तर ही आपली कमकुवतपणा, आणि घेण्याचा हव्यास सुटत नाही म्हणून हा प्रलोभन. ह्या दोन्ही गोष्टीचा पगडा माणसाच्या मनाला अशुद्ध करते. मग काही काही ज्या हिंट्स असतात, काही काही ज्या गोष्टी आहेत, त्या माणसाने शिकावे, एवढ्याची गरज आहे का आपल्याला. जीवन जगायला काय पाहिजे तेवढं ते ठेवायचं, आणि अतिरिक्त जे असेल ते छान आपल्या आनंदात जगायचं. तर जे तू म्हणते ना पांढरा कपडा बोंदर होणार नाही, तेच म्हणतात की जेवढ्या मनाने तुमचं असं अंतकरण शुद्ध राहील. जसं कोणाची घाण ऐकली तुम्हाला तसंची काय प्रयोजन आहे, कोण माणूस कसा आहे ऐकला, आपण कान देऊन ऐकण्याची काय गरज आहे. आपला त्याचा अर्थार्थी संबंध नाही ना, म्हणून त्यालाही सांगायचं ही घाण ओकू नको आणि तू डोक्यात ठेवू नको, तो जसा आहे तसा आहे, आपल्याला त्याचं काय घेणं देणं आहे, है ना. हे असं सांगितल्याने आपले कान वाचले, ब्रेन वाचलं, डोकं वाचलं. म्हणजे उदाहरणार्थ आपला कापड वाचला पांढऱ्याचा पांढरा राहिला, बरोबर आहे ना. कसं असते, खूप जोऱ्याने जर असं वारा वाहत आहे उन्हाळ्यात, कचरो धूळ घेऊन येत आहेत, आपण काय करू, पहिलं काम दार खिडक्या बंद करा. मग दार खिडक्या बंद करू नाही तरी धूळ येते, कारण वर व्हेंटिलेशनचं खिडकी उघडी असते. थोडी खिडकी उघडी असेल तर येते ना. तसं नेहमी आपल्या या ज्ञानेंद्रियांना तुम्ही तालीम देत राहा, वाईट पण जाऊ नये, यत्किंचित गेलं ते समजावं. म्हणजे काय समजावं, सर्व दारं खिडक्या बंद करून आत धूळ आला का, आला आधी कळलं नाही पण नंतर कळलं की व्हेंटिलेशनमधून आलं. मग आपण काय करू, हां दारं खिडक्या त्यासोबत व्हेंटिलेशन पण बंद करावं, है ना. असं एखाद्या वेळी वाईट यायला लागलंही तरी आपण समजूतपणाने समजावं की त्याच्यात सांगितलंय मना सज्जना भक्तिपंथीची जाणे, समर्थाचे श्लोक आहे ना. तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जे जे आपल्या वेदशास्त्रानं चांगलं म्हटलं ते करावं, वाईट घडलं असेल तर पुन्हा घडू नये, घडलं त्याचंही खूप शोक करत राहा असं नाही, घडत असते, पण पुन्हा पुन्हा तेच घडावं असंही होऊ नये, है ना, तर माणूस सुधारतो. अशा प्रकारे जे पांढरा आपला कपडा आहे, मनरूपी कपडा, त्याच्यावर धूळ नाही बसणार. कशाने, दारं खिडक्या बंद केल्या पण तरी डोळ्यातून धूळ येऊ नये, कानातून धूळ येऊ नये, जिभेतून धूळ येऊ नये, हे तीन महत्त्वपूर्ण आहे. डोळ्यांनी चांगलं वाईट दिसलं, कानाने चांगलं वाईट ऐकलं, जिभेने चांगलं वाईट चाखलं, आणि मग तुम्ही जर त्या वाईटामध्ये जात आहात तर तुमचा कपडा बोंदर होईल.
पण तुम्ही जर चांगल्याकडे वळत आहात तुमचा कपडा सुंदर होईल, बोंदरऐवजी सुंदर होईल. या प्रकारे आपण चांगल्याला गोळा करत राहायचे म्हणजे आणखी आणखी आपला कापड श्वेत होईल, है ना. पण जेवढं जेवढं प्रमाणात आपण असं जर म्हणजे सांगतो ना की दारं खिडक्या बंद करून या, धूळ आला कारण खोललंच नाही व्हेंटिलेशनमधून येईल, है ना. असं थोडंही असं चुनूकपणे आपण जगत राहायचं, जे आहे ते आहे, आपल्याला काय प्रयोजन आहे, अरे कोण वाईट आहे, कोणी दारोळे आहे, अरे सोड रे बा दारू म्हणण्याची काय गरज तुम्हाला, तुम्ही नका पिऊ. तो आपला दारू पिऊन तुम्हाला सांगतो आहे की दारू पिल्याने काय काय होते, पण तिथं जाऊन भाषण ठोकायची काय गरज आहे, त्याच्यापासून उपदेश घ्या, तुम्ही तुमचं जीवन जगा. आणि तुम्ही म्हटल्याने काही सुधारते असा असलं तर गोष्ट वेगळी आहे, पण विनाकारण कशाला कोणाची घृणा करा, बरोबर ना. असं जगल्याने धूळ आत येणार नाही आणि आपला कापड बोंदर होणार नाही, तो सुंदर नाही. आणखी